तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण मध्य प्रमाण विचलन पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे शिकलो होतो आज आपण ह्यावर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहूयात खाली दिलेली वारंवारता वितरक सारणीमध्ये सफरचंदाचे वजन लिहिले आहे तर तुम्ही या सफरचंदाचा सर्वात जवळचा मध्य काढू शकता का चला बघूयात आपल्याला माहित आहे की मध्य मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी वितरण सारणीच्या मध्यबिंदूची गरज पडेल जे आपण वर्ग मध्यंतरावरून मिळवतो आणि सारणीमध्ये दाखवतो मध्य सोपा बनवण्यासाठी एक्सायच्या मध्यापासून सत्त्याण्णव दशांश पाच ला गृहित मध्य ए मानूयात आणि एक्स आय व एच्या मध्यंतराला ला मिळवूयात तुम्ही सांगू शकता का की ह्या पुढे काय करावे लागेल अगदी बरोबर मध्य मिळवण्याची पद्धत अजून सोपी करण्यासाठी आपण मध्य प्रमाण विचलनचा उपयोग करतो म्हणजे स्टेप डेव्हिएशन मेथड जिथे यू आय ची मोजणी म्हणजे कॅल्क्युलेट करतो अर्थात ला वर्गमूल्य एच जे पाच आहे त्याने भाग देतो आणि सारणी बनवतो मध्य मिळवण्यासाठी प्रत्येक युआयला गुणाकार करून ह्याच्या गुणाकाराच्या बेरीज वारंवारता एफ आय ची बेरीज मिळवतो वर दिलेल्या सूत्रांमध्ये गृहित मध्य ए वर्गमूल्य एच समेशन एफ आय यू आय आणि समेशन एफ आय चे मूल्य ठेवून सोडवल्यावर मध्य शेवटी आपण म्हणू शकतो सफरचंदाचा सर्वात जवळचा मध्य शहाण्णव ग्रॅम आहे पण लक्षात ठेवा मध्य प्रमाण विचलन तेव्हाच सुविधा योग्य होईल जेव्हा सर्व डीआय मध्ये कोणता सामान्य अवय अवयव असेल तर आशा करतो की मध्य काढण्याच्या मध्यप्रमाण विचलन पद्धतीवर आधारित उदाहरण समजले असेल